साहेबांचे दौरे चालू आहे लोकसभा आणि विधानसभा, त्यामध्ये सर्वात जास्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर नंबर वन कार्यक्रम केलेला आहे तर पश्चिम मतदारसंघात ताईंनी केलेला आहे, याचं स्वतः साहेबांनी कौतुक केलेलं आहे. आणि येणाऱ्या पुढल्या काळामध्ये 2024 निवडणुकीमध्ये समोर त्यांचे सर्वांचे रिपोर्ट जप्त करायचे आहे आपल्याला. आणि पुढच्या 2024 ला ताई मंत्री म्हणूनच विराजमान होते. हो, अशी आपण सर्वांनी शपथ घ्यायची आणि ताकद लावायची. थोडक्यात ओके सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केलेली आहे त्यांचा आज जयंती आहे, जन्मदिवस आहे. सातपूरमध्ये दरवर्षी सर्व ग्रामस्थ मिळून अतिशय उत्साहाने या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. आजसुद्धा सगळे ग्रामस्थ, सगळे बंधुरे परिवार, त्याचबरोबर मौली परिवार इथे सर्वजण जमलेले आहे. आमचे विभागीय अधिकारी मयूर पाटील इथे उपस्थित आहेत. सर्व सन्माननीय मान्यवर आज या जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. महिलांना आणि मुलींना मुक्ती दिन म्हणून आज हा दिवस साजरा करत असतो. चूल आणि मूल या परंपरेतून, या जोखडातून सावित्रीबाईंनी मुलींची आणि महिलांची स्वातंत्र्य दिलेलं आहे, मुक्तता केलेली आहे. खऱ्या अर्थाने मुलींनी शिकलं पाहिजे असं त्यांची जी प्रेरणा होती, त्यामुळे आज आपण बघतो की राष्ट्रपती पदावर जे सर्वोच्च पद आहे तिथे द्रौपदीजी मुर्मू आहेत, त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन आहेत आणि अनेक महत्त्वाचे पदं आज महिलांकडे आहे. मग ते कोणतंही असेल, नौदल असेल, पोलीस असेल, डॉक्टर असेल, अनेक क्षेत्रात आज महिला या ताटमानेनं काम करत आहेत. त्याचं सगळं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जातं. त्यांनी जर तेव्हा क्रांती केली नसती, महिलांना मुलींना शिकवलं नसतं, तर आजही महिला त्याच झोपडात अडकून पडलेल्या असतात. विद्वांच्या त्याचबरोबर प्रथा ज्या परंपरा होत्या त्या सगळ्या मोडून काढल्या आणि त्यामुळे आजचा दिवस आम्ही खऱ्या अर्थाने महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. जयंती